हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल उत्कर्ष अँड सुमित व्लॉग्स. तर आज आहे आषाढी एकादशी, आजचा वार आहे मंगळवार, आणि आज काही सुटी नाही आहे ऑफिसला, पण आज आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही जरा लवकरच उठलो आहे आज, कारण बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला आज करायच्या आहेत. देवपूजा करायची, त्यानंतर आरुषला घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी सुद्धा जायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी असणार आहेत, आणि आणखी आज उपवास आहे, त्यामुळे उत्कर्ष काही उपवासाचं सुद्धा आज बनवणार आहे. तर आजच्या लॉगला आपण सुरुवात करूया आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं नाव घेऊन. आणि आज या दिवसाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो. आपल्या वर्षातून दोन एकादश्या ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. एक असते आषाढी एकादशी आणि दुसरी असते कार्तिकी एकादशी. तर या एकादशीच्या दिवशी आपले जे वारकरी असतात, वारकरी म्हणजे आपले वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जे पांडुरंगाची भक्ती करतात, तर ही जी काही पंढरीची वारी असते या वारीमध्ये सगळे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि काही लोक तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा पंढरपुराला येत असतात, आणि इतके शेकडो किलोमीटर ते पायी चालत येत असतात, आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ते इतके लीन असतात की त्यांना कुठलाही त्रास, पायी चालून कुठलाही त्रास त्यांना जाणवत नाही. आणि ते तिथे पंढरपूरला येतात, चंद्रभागेच्या नदीमध्ये तिथे आधी स्नान करून त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतात. आणि या दिवशी महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा काही संत मंडळीसुद्धा आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपल्या देहूवरून संत तुकारामांची पालखी, त्यानंतर आपल्या आळंदीवरून ज्ञानेश्वरांची पालखी, पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी, आणि शेगाववरून गजानन महाराजांची पालखी, आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी. तर या पालखीसुद्धा पंढरपूरला या दिवशी येतात आणि आपल्या पांडुरंगाचं, ही संत मंडळी पांडुरंगाचं त्या ठिकाणी दर्शन घेतात. तर असं हे सगळं एकादशीचं महत्त्व आहे. आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपण या दिवसाला खूप आपण महत्त्व देतो, कारण हा पांडुरंगाचा दिवस आहे. या दिवशी आपण उपवास पाळत असतो आपण या दिवशी, आणि उपवास करून हा दिवस आपण हे करत असतो, एकादशी आपण साजरी करत असतो आपण. तर असं हे महत्त्व आहे. तर आज आम्ही आमच्या लॉगला सुरुवात करतो आहे आम्ही आता, आणि आज आम्ही दिवसभरात काय काय गोष्टी करतो हे तुम्हाला बघायला मिळेलच यातून. तर इथेच राहा. तर आता मंदिरात जायला निघालो आहे आम्ही. मंदिर आमच्या घराच्या समोरच आहे, तर जाऊन आता विठू माऊलींचं दर्शन घेऊया. आरुष कुठे जातोय आपण? कुठे जातोय आपण? देवबाप्पाकडे, देवबाप्पाकडे जातोय आपण दर्शनाला. हे मंदिर आहे आमच्या घराच्या समोर. इथे सगळे फुल विक्रेते वगैरे या ठिकाणी बसलेले असतात, आणि हे गणपतीचं मंदिर आहे या ठिकाणी. गणपती आणि विठ्ठलाचं दोघांचं मंदिर आहे. तर इथे आम्ही आता जातोय. वरती घ्या भाऊला, येऊ पेटा. काय मंदिर मामा, मंदिर मामा. तुमच्या हातात घ्या. Thank you.
नको राहू द्या असू द्या सुमित दोघ हातामध्ये आरुष प्रसाद कोणी दिला बेटा तुला कोणी दिला इकडे तर मित्रांनो हे छानसं मंदिर आहे आमच्या घराच्या समोर इकडे मी तुम्हाला आधी दाखवलं बघा गणेशाचं मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर हे आमच्या घराच्या समोरच आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे एक अपार्टमेंट बघा आमच्या मंदिराच्या समोर दिसतंय तर तिथे आमचं घर आहे त्या सोसायटीमध्ये आणि हे मंदिर बिलकुल समोरच आहे त्यामुळे आम्ही बऱ्याचदा इथे दर्शनासाठी आम्ही येत असतो आणि आज तर एकादशीचं निमित्ताने आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे आरुष जेव्हा इथे येतो ना तेव्हा खूप एन्जॉय करत असतो या ठिकाणी कारण इथे बराच मोकळा स्पेस आहे या ठिकाणी आणि त्यामुळे बाजूला हां लॉकडाऊनमुळे आणता येत नाही पण आधी आम्ही यायचो या ठिकाणी आणि मंदिराच्या मागच्या साईडला छानसा एक गार्डन पण आहे तर त्या गार्डनमध्ये सुद्धा आम्ही जातो नेहमी तर हे इकडे गार्डन आहे जे गार्डन मी तुम्हाला बोलत होतो ना मंदिराच्या बॅक साईडला तर हे खूप मोठं गार्डन आहे इकडे पण आणि त्या साईडला पण आहे त्या साईडला पण गार्डन आणि हे मंदिर आहे बघा मंदिराच्या मागच्या साईडला हे गार्डन तर इथे आरुष खूप मजा करत असतो चलो आरुष जाते बेटा घर को अभी चलो हाँ तर आता बघा उपवासाचं सगळं फराळ तयार झालेलं आहे हे बघा साबुदाणा खिचडी त्यानंतर ही उपवासाची कढी आहे केळी आहे केळी आम्ही जेव्हा मंदिरात गेलो होतो तेव्हा तिथे आम्हाला प्रसाद म्हणून मिळाली आहे त्यानंतर उकडलेल्या शेंगा राजगिराचा लाडू आणि वेपर्स दोन प्रकारचे आहेत एक साधी आहेत आणि दुसरी तिखट आहेत तर असे दोन प्रकारची वेपर्स आहेत आणि ही जळगावची आहेत जळगावची केळी वेपर्स आहेत खास त्या पद्धतीने बनवलेली पुण्यात आपल्याला असे मिळत नाही आपल्याला ते गोल गोल राऊंडवाली या ठिकाणी मिळतात पुण्याची पद्धत ही जळगावचे वेपर्स आहेत फेमस आहेत जळगावला खूप आणि हे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे तर असं भरपूर आज मला खायला मिळणार आहे उपवासाच्या निमित्ताने तर चला या तुम्ही पण या Realme 8 आणि हा मोबाईल आम्हाला जरा जास्त आवडला म्हणजे कमी किमतीमध्ये खूप चांगले फीचर्स या मोबाईलचे आपल्याला मिळत आहेत 17,000 आहे ना माझ्या मते उत्कर्ष हा 17,000 पण 17,000 मध्ये आपल्याला याचा जो कॅमेरा आहे तो 64 MP क्वाड कॅमेरा याचा मिळतोय आपल्याला आणि त्यानंतर बॅटरी जी मिळते ती 5000 mAh बॅटरी आपल्याला मिळते आणि हेलिओ G95 प्रोसेसर आहे यामध्ये आणि याची जी रॅम आहे ही रॅम 8 GB रॅम आहे आणि 128 GB एक्सपांडेबल मेमरी आहे रॉम मेमरी त्यामुळे खूप चांगले फीचर्स आपल्याला 17,000 आपल्याला मिळत आहेत तर संध्याकाळचा स्पेशल फराळ आता बनतोय आणि उत्कर्षाने तर बनवायला सुरुवात केली आहे उत्कर्ष काय बनवतोय आपण आज उपवासाचा बटाटा वडा हा आणि आलू टिक्की अरे बापरे काहीतरी नवीन खायला मिळणार आहे कारण आलू टिक्की खाल्ली याच्या आधी पण उपवासाची नाही खाल्लेली आणि आलू वडा पण उपवासाचा नाही खाल्लेला याच्या आधी तर हे नवीनच असणार आहे करून बघते मी पण आज ओके म्हणजे बघूया कसं होतं ओके फर्स्ट ट्राय म्हणजे तुझा फर्स्ट ट्राय ओके खाऊन बघू मग हे काय आता मिरचीला हे केलं का बारीक करून उकडलेला बटाटा टाकतो अच्छा बटाटा वड्यासाठी ती भाजी बनवून त्यात थोडा लिंबाचा रस टाकेल मी
ओके आणि मीठ घालायचं. अच्छा आणि मग हा लिंबाचा रस घालते मी त्यात. हां 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 मीठ घालायचं. अच्छा आपली भाजी करून तयार आहे. याच्यात आपण गोळे करून घेऊ गोल गोल. ओके तसे आपण बटाटा वड्यासाठी करतो तसे. आणि याला नंतर तळायचं आहे का आपल्याला? याला नंतर आता पिठामध्ये मी इकडे राजगिऱ्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घेतलंय. अच्छा ते आपण भिजवून घेऊ. त्यात मीठ टाकू थोडं आणि ते आपण जसं आपण तळण्यासाठी आपण बेसन पीठ भिजवतो तसं आपण याच्यासाठी तेही भिजवून घेऊ. अच्छा अच्छा हे थोडं घट्टच ठेवायचं पण बेसन पीठाचं करतो ते जर आपण पातळ करतो. यातही थोडासा मीठ घालतो. पाणी टाकून आपण भिजवून ठेवू. ओके थोडं घट्टच भिजवायचं ते ना. घट्टच भिजवाय. तर आता पीठ भिजवून झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आलूचे ते गोळे त्यामध्ये भिजवून आता उत्कर्ष ते सोडणार आहे यामध्ये तेलामध्ये तळण्यासाठी. फास्ट करावं लागतं बहुतेक बरोबर ना. लगेच शिजतंय मला वाटतं. छान दिसतो एकदम दिसायला. तर दिसायला छान दिसतो. खाऊन बघू आता कसा होतोय ते. वा एकदम आता असं झालंय केव्हा खातो मी. याला आपण दही वडाई करू शकतो. आपलं दही फेटून घ्यायचं मीठ टाकून आणि यावर वरतून टाकून दही वडा सारखे. अच्छा म्हणजे दही वडा पण तयार होतो. तयार होईल. ओके ओके बेस्ट. आणि आता बनते आलू टिक्की. तर आपण आलू टिक्कीची प्रोसिजर आता बघूया. उत्कर्षाला नेहमी असं नवीन नवीन काहीतरी बनवायला आवडत असतं. नवीन नवीन बनवून ती सगळं बनवून बघते पण फर्स्ट टाइम बनवते पण ते पण चांगलंच बनतं तिच्या आजचं नेहमीच. नक्की का? हो नक्की नक्की चांगलं बनत. यात आता मी मिरची अद्रक आणि जिरं बारीक करून घेतलं ते टाकलं. मीठ टाकू. त्यात शेंगदाण्याचा कूट केलेला आहे भाजून तो टाकायचा. यातही आपण थोडं लिंबू पिळून टाकू. लिंबाचा रस टाकू त्यात थोडं. लिंबाचा रस. ओके आणि आता मिक्सअप करायचं. त्याला मिक्स करू त्यात. यातही थोडं आपण राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं नाहीतर मग आपलं केळीचं असं टाकू शकतो. ते बाइंडिंग येण्यासाठी त्याला ऑप्शनल आहे. ते ऑप्शनल आहे. यात आपल्याला आवश्यकता वाटली तर टाकू आपण आता. अच्छा अच्छा टाकू आपण थोडं राजगिऱ्याचं पीठ. अच्छा
थोड़ा राजगिराचे पीठ यामध्ये मिक्स करते उत्कर्ष। अच्छा टिक्कीचा शेप त्याला टिक्कीचा शेप दे। अच्छा आपण तयार करून घेऊया। तर आता आलू टिक्कीचे गोळे करून झालेले आहेत आणि आता तव्यावरती काय तेल टाकायचं, थोडं तेल टाकायचं। ओके आणि आता तव्यावर किती वेळ होऊ द्यायचे ते आता आपण असं फ्राय होऊ द्यायचे ना दोघं साईडने। दोन्ही साईडला आपल्याला वाटेल की आता फ्राय झालेले आहेत तर आता व्यवस्थित झाले असतील तर तेव्हा आपण ना काढून घ्यायचं म्हणून। छान दिसतात एकदम ना। मस्त पैकी बघा आलू टिक्की सुद्धा बनून झाली आहे। किती छान दिसतंय ग बघा, खूप मला तर असं होतंय ना आता बिलकुल केव्हा मी खायला गेल। उत्कर्ष भूक पण लागली नाही आज उपवास असल्यामुळे। उपवासाची भूक लागली की ते बघून भूक लागली? बघून जास्त भूक लागली। वास पण इतका छान येतोय ना एकदम। वाह दही टाकून तर अजून बेस्ट दही वडा। तर मित्रांनो आलू टिक्की आणि बटाटा वडा खूप खूप छान झाला होता, खूप छान जमला होता। उत्कर्षाचा फर्स्ट ट्राय होता आणि तरीसुद्धा तो खूप छान जमला होता। पहिल्यांदाच खाल्लं की उपवासाचं आलू टिक्की आणि उपवासाचा आलू वडा। तर तुम्हीसुद्धा उपवासाच्या वेळेला नक्की ही प्रोसिजर ट्राय करून बघा। उत्कर्षाने ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, खरोखर खूप छान लागतो। आणि आजचा दिवस हा सुद्धा खूप छान गेला। आजचं खूप असं धार्मिक वातावरण होतं घरामध्ये बिलकुल। आणि आरुषलासुद्धा आम्ही धोती पायजमा आणि टोपी जे काही आम्ही वस्त्र त्याला घातलं होतं त्यामध्ये त्याने पण खूप एन्जॉय केला। दिवसभर तो तशाच कपड्यांमध्ये फिरत होता, आम्ही त्याला म्हणत होतो काढा तरी काढायला तयार नव्हता। तर आरुषने पण आजच्या दिवशी खूप एन्जॉय केला त्या कपड्यांमध्ये। तर इथेच आपण आज थांबूया आणि तुम्ही मात्र नक्की सांगा की आमचा आजचा व्लॉग कसा होता, तुम्हाला आलू टिक्की आणि बटाटा वडाची हा कसा वाटला, बनवून बघा त्यानंतर कमेंट करा आणि आमच्या ब्लॉगला सतत असंच फॉलो करत रहा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।